वाईट वाटतं रे काही वेळेला. आज प्लॅटफॉर्म मिळाला आहे म्हणून मी बोलते की तुम्हाला मिळालेला रोल, त्याचं त्या रोलमध्ये आपल्याला काय दाखवायचं आहे याच्याही पेक्षा माझे केस वळले आहेत का? माझी लिपस्टिक या रंगाची आहे का? माझे हे कपडे नाही, ही इस्त्रीच नाही आहे. कुठे कॅमेरा जाणार आहे, तुमची कुठली इस्त्री दिसणार आहे, काही बघायचं नसतं त्या नाटकाच्या सगळ्या गोष्टी. संगीत आणि नृत्य हे पाचवीपासून शाळेत कंपल्सरी पाहिजे. ऍटलीस्ट तुम्ही एक विषय निवडा तिनापैकी, पण त्यातला काहीतरी जाण तुम्हाला आली पाहिजे. समोर आपण अशा बसतो आणि असं गप्पा मारण्यापेक्षा तुझा तू फोन उघडलास, माझा मी फोन उघडला, आपापले फोन बघत बसणार. ही हे कम्युनिकेशन का होत नाही? माझं ऑब्जेक्शन खूप वेळेला आलं होतं की तुम्हाला गप्पा नाही मारावा अशा वाटत. हाय, हॅलो, नमस्कार. आपलं मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे. 22 नोव्हेंबरला एक नवा कोरा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येऊ घातलेला आहे आणि त्यानिमित्तच आपण दस्तूर खुद्द सुहास जोशी यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचं चित्रपटातलं पात्र काय आहे आणि त्यांचा एकंदरीतच प्रवास कसा होता. सुहासताई, ताई म्हणतो मी तुला. आपलं मराठीवर तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. जिम्मानंतर परत आपली एकदा भेट होतीये. सगळ्यात पहिली कशी आहेस तू? मी छान आहे एकदम. मला सांग, ही संहिता तुझ्यापर्यंत कशी आली? अभ्यंग घेऊन आला. ओके. खरं म्हणजे अभ्यंगाची माझी बरेच वर्षात गाठभेट नव्हती. म्हणजे मी 7 च्या आत घरात नावाचा जो सिनेमा केला होता त्याच्यात अभ्यंग होता. ओके. तर मला बाळ म्हणजे साल यायचं नाही, 5-6 साल वगैरे असेल. त्याच्यानंतर एकदम आत्ता त्याचा फोन आला की मी असं स्क्रिप्ट लिहिलं आणि त्याच्यात एक आईचा रोल आहे तो तू करावास अशी माझी इच्छा आहे. म्हटलं ठीक आहे. मग तो आला, त्याने सगळी गोष्ट सांगितलीच आहे. ठीक आहे, नाही म्हणण्यासारखं काही नाही आहे त्याच्यात, त्याच्यामुळे या तिघी जणी आहेत, ठीक आहे करूया आपण. आणि स्क्रिप्टमध्ये माझ्या असं लक्षात आलं की एक जरा काहीतरी वेगळं आहे याच्यात. आणि मला नेहमीच काहीतरी वेगळं करायला आवडतं, तसंच्या तसं नाही आवडत करायला. याच्यात म्हणजे कशी एक फटकळ म्हातारी आहे जी मी कधी केलेली नाही आहे, कधी कुणाला उलटून बोलेल काय सांगता येत नाही अशी एक माझ्या दृष्टीने ती वेगळी वाटली मला. ओके. आणि तरी आई म्हटल्यावर प्रेमळ असते, काय बाकी जो काही सिनेमा बघतील त्यावेळेलाच कळेलच सगळ्यांना. सिनियर सिटीझन म्हणून जेव्हा तू ह्या सगळ्या यंगस्टर्सकडे पाहते तर तुला काय वाटते? म्हणजे त्यांचा हेवा वाटतो काय? म्हणजे काय तुझी? नाही नाही नाही, हेवा वाटण्यासारखं काही नाही आहे. ते त्यांच्या पद्धतीने मजा करत असतात आणि म्हातारे काही कमी मजा करत नाहीत बरं का. ते सुद्धा मस्त एकत्र येतात, छान हिंडतात फिरतात. मी सुद्धा आता अनेक अशा ग्रुप बरोबर जाते आणि माझ्या ट्रिप्स होत असतात, नाही असं नाही, शूटिंगच्या निमित्ताने हिंडणं होत असतं, तिथे सगळी माणसं भेटत असतात, त्याच्यामुळे हेवा अजिबात वाटत नाही मला त्यांचा. फक्त काही वेळेला असं वाटतं की माझ्या त्या वयात मला नाही हे करता आलं, कुठेतरी ती खंत आहे आता. ठीक आहे, त्या नाही आलं तर आता करेन मजा, असं काही फरक पडत नाही फार. नक्कीच. आम्ही बघतो याच्यात 3 मैत्रिणींची गोष्ट आहे. तुझ्या आयुष्यातल्या अशा कोण मैत्रिणी आहेत की ज्यांच्याबरोबर तुझा खूप वर्षाचा संवास आणि त्यांच्याकडनं तू शिकली आहेस, दिलंय, घेतलंय? शाळेपासूनच्या माझ्या मैत्रिणी आहेत. ओके. म्हणजे 6वी 7वी अगदी नाही समजा 9वी 10वी पासूनच्या त्या आजतागायत आहेत. एक आमचा 7 जणींचा ग्रुप आहे मैत्रिणींचा. आणि एक आमची गेल्याच वर्षी गेली त्याच्यातली. आता आमची वय पाहता आमचं कुणाचे ना कुणाचे नंबर लागणारच आहेत. पण उरलेल्या म्हणजे या 7ही जणी आम्ही वर्षात ना एकदा एकीकडे भेटतो. त्याच्यामुळे आमच्या फॅमिलीज पण सगळ्या एक झाल्यात. आमची मुलं सगळ्यांना माहिती आहेत, ते एकमेकांना ओळखतात. नवऱ्यांचं चांगलं एकमेकांशी जमत होतं असंही कधीही झालं नाही. आता प्रत्येकांच्या घरी लग्न झाली मग त्या लग्नाला मदतीपासून आम्ही सगळेजणी जात होतो एकमेकींच्या. खरं. त्याच्यामुळे आज आमची ही मैत्री आता मी हिशेब केला नाही पण 50-60 वर्षापेक्षा जास्ती आहे. बापरे, 60 वर्ष तरी आमची ही मैत्री आहे. आणि अजून आमचा आता व्हॉट्सअप ग्रुप सुरू झाला म्हणून व्हॉट्सअप आहे, त्याच्यात सुद्धा आमचा रोजचे मेसेजेस असतात एकमेकांना. ती कनेक्टिव्हिटी व्हॉट्सअप थ्रू पण ठेवलेली आहे.
सुहासताई, मैत्री जेव्हा म्हणतो आपण, तर म्हणजे प्रत्येक सुखदुःखात त्यांची आपल्याला साथ असते, आपण ओपनली त्यांच्याशी बोलू शकतो. आत्ताच्या काळात कम्युनिकेशन गॅप हे खूप मोठं गंभीर विषय झालेला आहे. तू पर्सनली यंगस्टर्सला किंवा प्रेक्षकांना काय सांगू इच्छितील, कशा प्रकारे तुम्ही कम्युनिकेट करा किंवा नातं जपायला शिका? एक काळ असा होता आमच्याकडे की आम्हाला वाटायचं आपण प्रत्यक्ष भेटणं हे खरं, किती म्हटलं तरी खरं. अंतर वाढत गेली, एक मैत्रीण औरंगाबादला एक हैदराबादला, कशी भेटणार? फोन सुद्धा त्यावेळेला इतके रेअर होते की तसं मुश्किल होते. सो वर्ष येत नाही आता एकदा पर्सनली भेटलो कीच काहीतरी वेगळं वाटायचं. पुढे पुढे जसं आता मीडिया बदलत चाललाय, आणि मी तर म्हणेन की आम्ही जे वर्षात ना एकदा एकमेकींना अशा भेटायचो त्याच्यापेक्षा आज व्हॉट्सअपवर रोज भेटतो. खरं मनात आलं तर व्हॉट्सअपला फोन लावून आम्ही एकमेकींशी बघून बोलू शकतो. तो हा एवढा मोठा फायदा या टेक्नॉलॉजीचा आहे. तर मला वाटतं पूर्वीपेक्षा आम्ही आणखीन जवळ आलो नव्या टेक्नॉलॉजीमुळे. नव्या टेक्नॉलॉजीचा विषय निघालाच आहे. तुमचा स्वतःचा मुलगा गुगलमध्ये ए आय डेव्हलपर म्हणून आहे, तर ए आय कडे तू कशी पाहतीस? कारण की वेगळं काहीतरी जग आहे. भयानक ते सगळं, म्हणजे जेव्हा त्यांनी ए आय घ्यायचं ठरवलं तिथपासूनच मला मारे, पण म्हणजे काय, म्हणजे काय ना, मेंदू दिलाय ना माणसाने, तो तुम्ही आणखी परत कसं निर्माण करणार, काहीतरी काय, असं एक माझं अत्यंत बाळबोध प्रश्न होते. पण रिझल्ट पाहता असं मला वाटायला लागलं की हा नवीन विषय आहे, आणि या नव्या विषयात इतकी डेव्हलपमेंट होतीये तर ती हळूहळू आपण ऍक्सेप्ट करतोच आहोत रोजच्या आयुष्यात सुद्धा. खरं म्हणजे साध्या आता अलेक्सा किंवा याच्यासारख्या ज्या गोष्टी आल्या त्याच्यातनं आज मी माझ्या मुलाशी अमेरिकेत अशी बोलू शकते ना, खरं वेळ ठरवून. खरं तुझ्या घरात काय, आज तिथे काय असं, आज स्वयंपाक काय केलं मला दाखव, इथपासून तुम्ही बोलू शकता ना असं. या किती गोष्टी जवळ आणलेल्या आहेत पाहायला गेल्यात. पण त्याच्याच बरोबरीने मी टेक्नॉलॉजीवरच जाते परत, नॉट ओनली ए आय, की समोर आपण अशा बसतो आणि असं गप्पा मारण्यापेक्षा तुझा तू फोन उघडलास, माझा मी फोन उघडला, आपापले फोन बघत बसणार, ही हे कम्युनिकेशन का होत नाही? माझं ऑब्जेक्शन खूप वेळेला आलं होतं की तुम्हाला गप्पा नाही मारा अशा वाटत, आणि नाही वाटत नव्या पिढीला या अशा गप्पा माराव्याशा वाटत नाहीत. थोडस कुठेतरी दुःख होत की किती शेअर करता येतात गोष्टी. आता आम्ही मी मृणाल तेच बोलत होतो की आपण एखादं गाणं चांगलं ऐकलं, ते ऐकलंस किती छान आहे, ही जागा छान घेतली आहे बघ, किंवा ते पुस्तक वाचलंस का, सिनेमा पाहिला का, नाटक पाहिलं का, आमकिनी काय एखादा छान पदार्थ केला होता माहितीये का, हे कम्युनिकेशन नाही, हे सगळं तुमचं याच्यावर चालतं. खरं मग त्याला पर्सनल टच किती येतो, त्याच्यामध्ये एक काहीतरी मीडियम आलं, तू आणि मी असं नाही राहिलो, त्याच्यामध्ये एक मशीन आलं, हे कुठेतरी सरतं मला जवळ असणाऱ्या माणसांच्यात तरी. लांबच्या ठीकच आहे, उलट आहे की लांबच्या माणसांना आणखी जवळ आलो आपण, आणि जवळच्या माणसांना हरवून बसून. खरं कमिंग बॅक टू द चित्रपट, मृणाल ताईंबरोबर आणि यंग अशी श्रुती हिच्याबरोबर काम करण्याचा तुझा एक्सपिरियन्स कसा होता? ऍक्च्युली या मृणाल बरोबर मी केलेलं आहे काम. ओके. तिच्या स्वतः डिरेक्शनच्या हाताखाली पण काम केलंय. एक आम्ही सिरियल बरोबर करत होतो त्याच्यावर तशी, आणि मृणाल माहिती आहे मला लहानपणापासून असं काही नाही. पण श्रुती बरोबर पहिल्यांदा केलं, अश्विनी बरोबर पहिल्यांदा नाही, हो अश्विनी बरोबर मी पहिल्यांदाच केलं काम, मी कधीच नाही केलेलं काम. आणि अश्विनी बरोबर माझे सीन्सही फार नाहीत, माझे सगळे जास्ती मृणाल बरोबरच आहेत. त्याच्यामुळे एक म्हणतात ना देवाणघेवाण असते ना, मी त्याला म्हणेन वाचनाची किंवा बुद्धीची. खरं की ती काय पद्धतीने बोलते त्याला आई म्हणून माझी रिएक्शन काय नाही, आणि ही आई म्हणून मला असं बोलते माझी मुलगी म्हणून काय रिॲक्शन आहे, ही इतकी मस्त एकमेकींच्यात मिसळलेली आहे की तुमच्या तुम्हाला ते बघताना या आई मुली खरे आहेत असं वाटलं पाहिजे. हा म्हणजे आमचा कस तिथे लागतो की मृणाल माझी मुलगी नाहीच आहे असं मी म्हणूच नाही शकत.
असं मला तिथे वाटलं तरच प्रेक्षकांना वाटणार आहे. मुलांनाही तेच आहे, जितक्या तुम्ही नॅचरल याच्यात जवळात जवळ जाणार आहात, नॅचरल ऍक्टिंग म्हणून त्याला जे आपण म्हणतो की तुम्हाला खरं वाटलं पाहिजे ना प्रेक्षकांना. आम्ही खोटंच करणार आहोत, आमचं ऍक्टिंग खोटंच असणार आहे, पण तुम्हाला ते खरं वाटेल ही जबाबदारी आमची आहे. त्या पद्धतीनेच आम्हाला ते करता यायला पाहिजे. आणि म्हणून मग परत येते मी तिथेच की शिक्षण, अभिनयाचं हे शिक्षणच घ्यावं लागतं. ते अगदी कुठल्या तरी तुम्ही युनिव्हर्सिटीत जाऊन घेतलं पाहिजे असं नाही आहे, पण तुम्ही स्वतः वाढवू शकता तुमच्या वाचनाने, तुमच्या ऑब्झर्वेशनने, कम्युनिकेशनने. हे जे कमी पडतंय ना परत तिथेच की तुमच्या गप्पांमध्ये तुम्ही काय मिळवू शकता. एक साधं उदाहरण सांगते, आम्ही दौऱ्यावर जायचो नाटकांच्या, तेव्हा ते असलं काही नव्हतं. तर विजयाबाई, डॉक्टर लागू या दोन व्यक्तींच्या बरोबर दौऱ्यांमध्ये आम्हाला काय शिकायला नाही मिळालं युनिव्हर्सिटी चालते अक्षरशः. मी स्वतः ड्रामा स्कूलमधनं आलेली आहे 3 वर्ष शिकून, तरी सुद्धा अशा अनेक गोष्टी होत्या की ज्या आज आम्ही कमर्शियल थिएटरमध्ये करतोय त्या वापरायच्या वेगळ्या होत्या. त्यांच्या दोघांच्याही कडनं आम्हाला इतक्या गोष्टी शिकायला मिळाल्या. हे का? तेव्हा आम्ही अशा बसत नव्हतो, सगळा ग्रुप बसायचा आणि गप्पा मारल्या जायच्या. आजच्या प्रवर्गात विक्रम तू आज हे चुकलास का? चुकलास कुठे होतं लक्ष तुझं? इथपासून बाईंचं लक्ष असायचं किंवा डॉक्टरांचं सुद्धा. त्यांचं तर वास्तविक मला कौतुक वाटतं, कारण चष्मा काढला एकदा स्टेजवर की त्यांना काही दिसायचं नाही अजिबात. पण ते बसवलेलंच नाटक इतकं असायचं की त्यांची एक मुवमेंट इकडची इकडे व्हायची नाही कधी. 2 महिने नाटकाची इतकी गाडी कसून तालीम व्हायची की चुकताच कामा नाही तुम्ही तिथे. एक गंमत म्हणून सांगते की अग्निपंख नावाचं आमचं एक नाटक होत आणि त्या नाटकात मला ते थोबाडीत मारतात नवरा मला, म्हणजे डॉक्टरला. तर मी आपली उभी असायची, आज चुकेल उद्या चुकेल, कारण त्यांना दिसत नाही ना त्याच्यावर. पण त्यांची परफेक्ट थोबाडीत बसायची, बरोबर बसायची. एक दिवस मी बैठकून विचारलं, कधीच कसे चुकत नाही तुम्ही, बरोबर कसे मारता? तर म्हणजे तुझ्या कानातलं चमकतं त्याच्यावरचा माझा अंदाज येतो. वाव, ते जिथे चमकलं त्याची ती अशी हे आली की माझी बरोबर बसते. काय तो अभ्यास? आता ह्या मी इतक्या डिटेल्स का सांगते की मला विचारायचं कोण हल्ली असा या अभ्यास करत. खूप महत्वाची गोष्ट आहे आणि खरंच मिसिंग वाटत. म्हणजे वाईट वाटतं रे काही वेळेला. आज प्लॅटफॉर्म मिळाला आहे म्हणून मी बोलते की तुम्हाला मिळालेला रोल, त्याचं त्या रोलमध्ये आपल्याला काय दाखवायचं आहे याच्याही पेक्षा माझे केस वळले आहेत का? माझी लिपस्टिक या रंगाची आहे का? माझे हे कपडे नाही, ही इस्त्रीच नाही आहे, कुठे कॅमेरा जाणार आहे, तुमची कुठली इस्त्री दिसणार आहे, काही बघायचं नसतं त्यांना. तुमची कला बोलते. पण तुम्ही छान दिसल्याचे कारण बरं. दुसरा माझा आणखी आरोप आहे, आमच्या प्रेक्षकांनाही तेच हवंय. प्रेक्षक कुठे मन लावून नाटक किंवा सिनेमा पाहतायत त्यांना का नाही? त्यांची प्रगल्भता कधी वाढणार आहे बघण्याची? आपण जेव्हा एकमेकांची एक छान सिनेमा पाहायला, आपण एक मिमी सारखं उदाहरण घेऊ का, मिमी सुंदर सिनेमा आहे. तुम्ही कॉमन सगळ्यांना विचारून बघा किती जणांनी पाहिलाय, फार कमी आहे, क्वचित लोक आहे. कारण त्या क्वालिटीचा सिनेमा बघायला सुद्धा तुमच्यात एक क्वालिटी लागते की नाही? खरं. ती क्वालिटी तुम्ही निर्माण करायची असते तुमच्या वाचनाने आणि तुमच्या ऑब्झर्वेशननी, तुमच्या कम्युनिकेशननी. खरं. ती प्रगल्भता ती प्रेक्षकांमध्येही यायला नको का? प्रेक्षक तयार होत नाही आमचा अजून. किंबहुना एकेकाळी जेव्हा बालगंधर्वांच्या वेळी होता समजा की यायचे, पण ते गाणं ऐकायला यायचंय, त्यांच्यावर अभिनय करायची पद्धतच नव्हती, ते गाणं ऐकायला यायचे. मग आज जेव्हा चांगली नाटकं जेव्हा मधल्या काळात झाली, आपण ज्याला सुवर्ण काळ म्हणतो, मधली एक 70 पासूनची 80 पर्यंत 10 वर्ष खूप छान छान नाटकं आली का, हाऊसफुल झाली, कारण त्यावेळेला प्रेक्षक इतका प्रगल्भ झाला होता. सिनेमे आणि सिरियल नव्हती, प्रेमाने बघायला यायचं आणि त्याच्यातले दोष काढून दाखवत होते. आणि लाईव्ह ऑडियन्स, आणि लाईव्ह ऑडियन्स बरं. हाऊसफुल थिएटर असायचं. म्हणजे मी शोज केले पण आठवडाभरात 7 दिवस 21 शोज असायचे
21 शोज आणि आपली जेवढी थिएटर्स, तुम्ही कल्पना करा किती नाटक चालू होतं त्यावेळेला. ते आणि हे हाऊसफुल व्हायचे शोज, प्रेक्षक घरा प्रेक्षक. आनंदी गोपाळ सारखं नाटक मला आठवतंय की पाऊस पडतोय, धोधो पाऊस पडतोय, कोण येणार आहे, तरी तसंच आम्ही तडफडत जाणार लोकलनी तिथे, कारण प्रयोग करायचा आहे. जाऊन पाहावं तर हाऊसफुल पार्टी, हौसे हौसेने रडायला यायचं लोक. हे रडायला येणं हा आमचा प्रेक्षक आहे. तुम्हाला इन्व्हॉल्व्ह होता आलं पाहिजे त्या नाटकामध्ये. सिनेमा श्यामची आई सारखा लहानपणी सिनेमा आम्ही पाहायचो, धो धो रडायचो रे अक्षर, कारण त्या रसाशी आम्ही एकरूप झालो. तो रोज केले तो आठवडाभरात सात दिवस सात्रिक 21 शोज असायचे, 21 शोज आणि आपली जेवढी थिएटर्स, तुम्ही कल्पना करा किती नाटक चालू होतं त्यावेळेला. ते आणि हे हाऊसफुल व्हायचे शोज, प्रेक्षक घरा प्रेक्षक. आनंदी गोपाळ सारखं नाटक मला आठवतंय की पाऊस पडतोय, धो धो पाऊस पडतोय, कोण येणार आहे, तरी तसंच आम्ही तडफडत जाणार लोकलनी तिथे, कारण प्रयोग करायचा आहे. जाऊन पाहावं तर हाऊसफुल पार्टी, हौसे हौसेने रडायला यायचं लोक. हे रडायला येणं हा आमचा प्रेक्षक आहे. तुम्हाला इन्व्हॉल्व्ह होता आलं पाहिजे त्या नाटकामध्ये. सिनेमा श्यामची आई सारखा लहानपणी सिनेमा आम्ही पाहायचो, धो धो रडायचो रे अक्षर, कारण त्या रसाशी आम्ही एकरूप झालो. तो रस आम्ही त्यावेळेला एन्जॉय केला. जो दाखवायचा भयानक सिनेमा आपण बघतो त्यावेळेला शेजारच्याचा हात धरला जातो, हे ती रसाची परिपूर्ती आपल्यासाठी. हे व्हायला पाहिजे ना, हे कसं जाणणार. त्याच्यावर आत्ता परवाच झालं, जब्बारचंही माझं एकमत झालं की पाचवीपासून तुम्ही नाटक म्हणजे अभिनय, नाटक अभिनय नाही फक्त, नाटकाच्या सगळ्या गोष्टी, संगीत आणि नृत्य हे पाचवीपासून शाळेत कंपल्सरी पाहिजे. एटलीस्ट तुम्ही एक विषय निवडा तिनापैकी, पण त्यातला काहीतरी जाण तुम्हाला आली पाहिजे. दहावी अकरावी पर्यंत तुम्ही काय जे काय घेतलं असेल त्यात आवड लागली तर जातील पुढे, नाही लागली तर निदान त्या पाच वर्षाचं जे संचित आहे ते तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहे. की मला हा राग ओळखता येतो, मला नृत्यातला हा प्रकार कुचीपुडी आहे का भरतनाट्यम आहे का काय हे कळतं, आणि अभिनयातली मला ही बाजू कळते, किंवा सेट मांडायचा कसा असतो, लायटिंग का घ्यायचं असतं, काय करायचं असतं, हे एवढ्या गोष्टी निदान दहावी अकरावी पर्यंत कळतील ना. खरंच खूप, मला वाटतं आपण फारच विषय सोडून बोलतोय. खूप खूप छान बोललीस तू, आणि या गोष्टींचा खूप कमी विचार करतात लोक. ती खरं म्हणजे याला किती उपयोग आहे मला माहित नाही, आली आहे कुठल्या प्रमोशनला मी काय बोलतेय. नाही, प्रेक्षकांना काय काहीतरी शिकायला मिळतंय, काहीतरी घ्यायला मिळतंय, आणि तुझ्यासारखा एवढा दांडगा एक्सपिरियन्स आहे आयुष्याचा, तो कुठेतरी ती पुंजी घेऊन तू प्रेक्षकांना जिथे शक्य आहे तिथे आपण बोलून ठेवायचं, उपयोगी पडलं तर ठीक आहे, नाही तर नाही.